आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि उल्हासनगर ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो त्या ठिकाणी चालू केला, त्याची सुरुवात जी आहे ती आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा आत्ता उल्हासनगर असेल या ठिकाणी एक स्पेसिफिक पद्धतीने जी आहे ही साफसफाई त्या ठिकाणी केली पाहिजे. म्हणजे डिवायडर असेल, डिवायडरचं क्लिनिंग असेल, त्याच्या बाजूचा धूळ माती असेल, त्याचबरोबर फुटपाथ असेल, त्याचं फुटपाथ नीट करणं असेल, त्या फुटपाथच्या बाजूला साचणारी धूळ माती असेल, जेव्हा आपण ह्या सगळ्या डीप क्लीन ड्राईव्ह करू तर फक्त नावाला नाही की हा रस्ता साफ केला करून, हा पूर्ण एज टू एज जो आहे तो साफ झाला पाहिजे त्या ठिकाणी. आणि प्रत्येक त्यांना मी बोललो प्रभागाचं त्या ठिकाणी प्रयोजन तुम्ही करा, नियोजन करा, आणि त्या प्रभागामधले येणारे गटर असतील, फुटपाथ असतील, तिकडचे रस्ते असतील, रस्त्यामध्ये पॉटहोल्स असतील तर ते पॉटहोल फिल करणं असेल, ते डांबरीकरण करणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डीप क्लिनिंगमध्ये त्या ठिकाणी केल्या पाहिजे. रस्ता साफ झाल्यानंतर एकदा तो वॉश झाला पाहिजे. आणि हा असा जर रस्ता आता समजा आज कल्याण बदलापूर रस्ता आपण करतो आहे साफसफाई, तर महिन्यातून जो आहे हा प्रत्येक रस्ता जो आहे तो पूर्ण एज टू एज त्याची सफाई झाली पाहिजे असं नियोजन जे आहे त्या ठिकाणी केलं पाहिजे. मॅन्युअली आपण करतो आहे पण त्याच्याबरोबर जे आहे हे मशीन पद्धतीने पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मशिनरी त्याच्यामध्ये इन्वॉल्व केली पाहिजे, जेणेकरून कमी वेळेमध्ये जास्त रस्ते जे आहेत ते त्या ठिकाणी साफ होतील. तर त्याचं नियोजन जे आहे ते आयुक्त महोदय त्या ठिकाणी करतायत. आणि आम्ही एक कल्याण डोंबिवलीमध्ये जे आहे ते पॉवर स्वीपर आणि व्हॅक्युम स्वीपर, रस्ता डिवायडर एकत्र साफ होत होतो, त्यात धूळ माती असेल, घाण झालेले डिवायडर असतील, घाण झालेले रस्ते असतील, हे पूर्णपणे सक्शनच्या पद्धतीने पाणी मारून जे आहे ते रस्ते साफ होतात त्या मशिनरीने. त्या पण मशीन जे आहे ते मी त्यांना डेमो सांगितलं आहे, तुम्ही बघा तो कल्याण डोंबिवलीमध्ये. तर तशा प्रकारे जर मशिनरी जास्तीत जास्त वापरून हे शहर जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी स्वच्छ करायचं आहे. आणि मला वाटतं आजपासून त्याची सुरुवात जी आहे किंबहुना नियोजन जे आहे ते त्या ठिकाणी आयुक्त महोदय करतील. आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री जे आहे ज्यांनी स्वच्छ भारत अभियान 2014 सुरुवात केली, त्याचं स्वच्छतेचं महत्त्व जे आहे ते आपल्या सगळ्यांना पटवून दिलं. आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पुढाकाराने जो आहे तो डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा मुंबईमध्ये सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने जे आहे ही साफसफाई झाली पाहिजे ही संकल्पना त्यांनी सोडली. आणि आज त्याची सुरुवात जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, त्याचबरोबर आता उल्हासनगरमध्ये या दोन्ही ठिकाणी जे आहे त्या हा स्वच्छता मोहीम जी आहे ती या ठिकाणी आपण राबवतो आहे. याच्यामध्ये ॲडिशनल वर्कफोर्स तर आपण लावलेलाच आहे, पण त्याचबरोबर मशीन क्लिनिंग जी आहे आणि इफेक्टिव्ह क्लिनिंग मशीननी कशी होईल त्याच्यासाठी आपण ही एक पॉवर स्वीपर त्याच्याबरोबर सक्शन मागे आपण पाहत आहे की ते डिवायडर देखील क्लीन करत. सगळ्यात अगोदर शहरामधले डिवायडर खराब असतात, डिवायडरच्या बाजूला धूळ माती असते, रस्त्याच्या बाजूला धूळ माती असते साचलेली. तर या सगळ्या ज्या आहेत हे सगळे रस्ते स्वच्छ झाले पाहिजे. मेन रस्त्यांवरती जे डेब्रीज जमा झालेलं असतं ते तसंच असतं, खूप वर्ष झालं, महिने झाले ते तसंच जमा असतं. ती डेब्रीज माती ही रोजच्या रोज साफ झाली पाहिजे. याच्यासाठी जी आहे ही मशीन जी आहे ती आपल्याला मदत करेल. याचा डेमो आज आपण या ठिकाणी करतो आहे. आणि भविष्यामध्ये जे आहे हे सरकारकडून मला वाटतं सगळ्या महानगरपालिकांना ह्या मशीन्स ज्या आहेत त्या ठिकाणी देण्याचं प्रयोजन देखील सरकार त्या ठिकाणी करत आहे. आणि महानगरपालिका स्वतः देखील त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊ शकते. तर आज ह्या डीप क्लीन ड्राईव्हला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. आणि या डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने प्रत्येक वॉर्ड त्या प्रत्येक वॉर्डमधले रस्ते त्या प्रत्येक वॉर्डमधले डिवायडर असतील, गटर असतील, फुटपाथ असतील, ही सर्व जे आहे हे सर्वच्या सर्व क्लीन होणार. फक्त असं नाही की मेन रस्ते क्लीन झाले म्हणजे शहर क्लीन झालं. प्रत्येक वॉर्ड जो आहे हा प्रत्येक वॉर्ड त्या ठिकाणी विभाग जो आहे प्रभाग जो आहे तो त्या ठिकाणी क्लीन करण्याचा माणूस जो आहे तो या ठिकाणी महानगरपालिकेचा आहे. तसं शेड्युलिंग जे आहे ते महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त मॅडम यांनी केलेलं आहे. तर भविष्यामध्ये जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच फरक जो आहे स्वच्छतेमध्ये आपल्या या कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला दिसेल असं आशा या ठिकाणी व्यक्त करतो मी. आणि याच्यामध्ये ॲडिशनल वर्कफोर्स जो आहे तो शासनाकडून आपल्याला पुरवण्यात आलेला आहे. शासनाने एक MOU केलेला आहे ॲडिशनल वर्कफोर्स प्रत्येक महानगरपालिकेमध्ये देण्याचा, जेणेकरून महानगरपालिकाचे कर्मचारी जे आहेत ते काम करत असताना ते रेग्युलर स्वच्छता त्या ठिकाणी करतायत, पण या ॲडिशनल वर्कफोर्सनी जे आहे ते आपल्याला मेन रस्ते घ्यायचे आहेत, कुठलेही स्पेसिफिक रस्ते घ्यायचे ते देखील आपण त्यामध्ये घेऊन जे आहे हे स्पेसिफिक काम जे आहे ते त्या ठिकाणी करू शकतो, जेणेकरून मोठा बदल जो आहे तो आपल्याला शहरामध्ये दिसून येईल.
नागरिकांना तेच आता आम्ही स्वच्छता अभियान सुरू केलेली आहे. मला वाटतं नागरिकांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आपलं शहर कसं स्वच्छ राहील ह्याच्यासाठी नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग जो आहे तो पूर्ण ॲक्टिव्हली घेतला पाहिजे. कचरा या ठिकाणी टाकला नाही पाहिजे, थुकला नाही पाहिजे रस्त्यावरती. या सगळ्या गोष्टी जर नागरिकांनी केल्या तर मला वाटतं आपण सगळे मिळून आपलं शहर जे आहे ते स्वच्छ ते आहे ते या ठिकाणी करू शकू. कोणार्क अपना शहर अपनी बातें.